काय सगळं टेन्शन गेलं ना डोक्यावरच? कस्तुरी, मी तुला म्हणालो होतो ना, काहीही झालं तरी मी तुला अडचणीत येऊ देणार नाही. अभय आणि वहिनी खूप साधी माणसं आहेत ग. त्यांच्या मनातला राग आहे ना, आळवावरच्या थेंबासारखा असतो. प्रेमाची एक झुळूक आली ना की तो राग कुठल्या कुठे निवळून जातो. खरंय मयुरेश, मला पण आता खूप हलकं वाटतंय. खरं सांगते तुला, अभय भाऊजी आणि वहिनी सुद्धा आधीसारखे बोलत आहेत. मुली सुद्धा होतील हळूहळू कम्फर्टेबल. मुळात ना सगळे गैरसमज फिटले रे, ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. मग तुझं खूप मोठं काम केलं ना मी. मग आता त्याच्या बदल्यात मला काय देणार आहेस? मी काय देऊ शकते तुला? बर काय हवं सांग. कस्तुरी, तू मला देऊ शकतेस आणि मी तुला मागू शकतो अशी एकच गोष्ट उरली आता. कस्तुरी प्लीज, मी मिस करतोय ते सगळं. कुठल्याही लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानांवरून जाताना, खेळण्याच्या दुकानांवरून जाताना मला त्या दुकानांमध्ये शिरण्याची खूप इच्छा होते. चॉकलेट्सच्या जाहिराती बघितल्या की अस्वस्थ व्हायला होतं. मला माहिती आहे मी असं पॅनिक व्हायला नकोय, पण मी तरी काय करू? बाप होण्याची इच्छा माझ्या मनामध्ये इतकी प्रबळ असेल. प्लीज कस्तुरी, आपण मयुरेश गुड नाईट. अगं मयुरेश प्लीज, जी गोष्ट शक्य नाही कशाला पण. तुला काय वाटतं रे? काहीच अंदाज लागत नाहीये. म्हणजे हिप्नोटाइज करून सुद्धा समीरा काहीच बोलली नाही. हो ना रे, इट्स रिअली स्ट्रेंज. डॉक्टर सुद्धा तेच म्हणतायत. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटते की भले भले या खुर्चीवर बसले आणि बोलते झाले, पण या मुलीने म्हणे मला हरवलं. याचा अर्थच असा आहे की त्याला तिला बसलेला जो धक्का आहे ना, तो इतका जबरदस्त आहे की हिप्नोटाइज झाल्यावर सुद्धा ती खरं बोलत नाहीये. त्यांचं फर्स्ट ऑब्झर्वेशन काय? मी त्यांना खरंच असं वाटतंय का की समीरा मध्ये काही प्रॉब्लेम आहे? नाही रे, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तिला बसलेला शॉक इतका जबरदस्त आहे त्याच्यामुळे ती बोलू नाही शकत आहे. खरं तर चार चौघांमध्ये ती मोकळी झाली ना तर ती नॉर्मलला येईल, पण तसं होत नाही आहे ना. काय माहिती आहे दीपिका, तुझ्या दादांच्या घरी सध्या जे वातावरण आहे ना, त्यामुळे कदाचित ती बोलू शकत नसेल. म्हणजे काय ना दीपिका, काही काही वेळेला मुलं आपल्या वयापेक्षा मोठा विचार करायला लागतात. म्हणजे आपल्या धीरजचंच उदाहरण घे ना, त्यांनी 10वीच्या परीक्षेचं एवढं टेन्शन घेतलंय. स्वतःच्या महत्वाकांक्षा, आई वडिलांच्या अपेक्षा, स्वतःचं करिअर, ह्या सगळ्यांच्या बाबतीत विचार करणं चुकीचं आहे असं माझं मत नाही आहे. पण हा विचार ओझ बनण्या इतकं अवजड असू नये असं माझं मत आहे. काहीसं समीराच्याही बाबतीत असंच घडलं असेल. ती स्वतःच्या घरातले प्रॉब्लेम्स बघतीये, त्यात आपल्या प्रॉब्लेमची भर नको म्हणून कदाचित गप्प बसत असेल. पण मग याच्यावर दुसरा उपाय काय अंकुश? मला त्या मुलीचं असे हाल करून घेणं नाही रे भगवत. मला कळत असतं की तिला काहीतरी बोलायचंय,
पण ते नाही बोलू शकते. हे तिचं आतल्या आत कोडत राहणं मला अस्वस्थ करतं रे. आणि मग मला भीती वाटते की मी एखाद्या क्षणी ना अभय किंवा वहिनीला खरं काय ते सांगून टाकेन. ह्याच्यावर माझ्याकडे उपाय आहे. कोणता? काही दिवस समीराला आपल्या घरी घेऊन ये ना. काय होईल की वातावरणात बदल आणि नीरद आणि अक्षताबरोबर रुळेल ती. कदाचित एखाद्या नाजूक क्षणी ती भडाभडा सगळं बोलून जाईल. आणि कसं आहे ना की आत्ता फक्त तुझ्या एकटीचे प्रयत्न आहेत. माझे ॲडिशनल प्रयत्न आले की कदाचित चित्र वेगळं असेल. कदाचित का? नक्कीच असेल. अंकुश, मी तुला खूप त्रास देते ना रे. कम ऑन दीपिका, त्या त्रास कसला? नाही, हेच मी तुला सारखे माझ्या माहेरचे प्रॉब्लेम सांगते. दीपिका, ते तुझं माहेर असलं तरी माझं सासर आहेस नाही का? बाबा. अरे वा, आज आमची राजकन्या चहा घेऊन आली का? आई कुठे? आई आते. निरत तशी बोलते. काय सांगतेस काय? आईशी बोलण्या एवढा वेळ आहे का तुझ्या निरत दादाकडे? त्या मला म्हणत जा पटकन जा, एवढ्या वेळात एखादी आकृती काढून होईल पटकन. आणि काय माहितीये का, 10वीचं वर्ष म्हटल्यानंतर खाण्यापिण्यासाठी सुद्धा वेळ नसतो, बोलणं तर लांबच राहिलं. नाही नाही, मी म्हणत नाहीये, इति निरद दादा वैद्य. तुला माहितीये तुझा दादा अभ्यास कसा करतो ते? एका हातात असं पुस्तक असतं, एका हातात घास असतो. एक डोळा पुस्तकावर, एक डोळा घासावर, एक डोळा पुस्तकावर, एक डोळा घासावर. मला तर भीती वाटते कुठे हा घास चुकून नाकात तर जात नाही ना त्याच्या. करा करा, माझी नेहमी मस्करी करा तुम्ही. नाही रे बाबा, तुझी मस्करी करत नाहीये मी. बाबा, पण मी कशासाठी करतोय, काय करतोय चांगलं माहितीये मला. आणि काय हो, आई सांगत होती की समीरा इकडे राहायला येणार आहे म्हणून. हो, चांगले 8 दिवस. कशाला? अरे कशाला म्हणजे काय, सहज, अगदी सहज. बाबा प्लीज, माझं 10वीचं वर्ष आहे. अरे आम्हाला काय कळत नाहीये का? बर, तुझं 10वीचं वर्ष आणि समीराचं इथे येण्याचा संबंध आहे कुठे? बाबा संबंध आहे. काय? समीरा इथे आली म्हणजे गप्पा गोष्टी टाइमपास खेळ. माझ्या अभ्यासातला किती वेळ जाईल. काम कर, तू खेळू नकोस अशी, अक्षत आहे ना खेळायला. बाबा पण व्हायचा तो आवाज होणारच, व्हायचा तो गोंधळ होणार. माझं अभ्यासातलं किती लक्ष डायव्हर्ट होणार. पण कुणी सांगितलंय माझी परीक्षा झाल्यावर आपण पाहिजे तर बोलूया तिला. आणि हे मी आईला सांगितलं तर आई माझं ऐकणार नाही. प्लीज तुम्हीच सांगा ना. मी तिला काहीही सांगणार नाहीये. आम्ही तिला बोलवणार आणि आत्ताच बोलवणार. पण बाबा, इट्स फायनल. निरद, तू तुझ्या अभ्यासापायी समीराला इथे आणायचं नाही असं म्हणतोस. अरे उद्या घरच्यांना सुद्धा बाहेर जा असं म्हणायला कमी करणार नाहीस तू? अरे कसला जगावेगळा अभ्यास आहे तुझा? आम्ही काय कधी अभ्यास केला नाही का? चांगलं 10 माणसांच्या घरात राहून, एकत्र कुटुंबात राहून आम्ही अभ्यास केला आणि यशही मिळवलंय. निरद, आपला अभ्यास बाहेरच्या गोंधळामुळे नाही तर मनातल्या गोंधळामुळे डिस्टर्ब होतो. म्हणून मन शांत ठेव आणि व्यवस्थित अभ्यास कर. पण बाबा, तुम्हाला तिला आत्ताच बोलवायचंय का? आम्ही अकारण कुठलीच गोष्ट करत नाही हे माहितीये ना तुला. आणि निरद, तुझ्या 10वीच्या अभ्यासाचं महत्व आम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुला? तुम्हाला जर त्याचं महत्व कळत असतं ना तर तुम्ही घरात अशी गर्दी वाढवली नसती. आपल्या माणसांची गर्दी होत नाही निरद. काहीतरीच वेड्यासारखं बोलतो तुझा दादा. बघ, समीरा आली ना की सगळं व्यवस्थित होईल. हा, काळजी करू नकोस. काय कस्तुरीताई, एक घ्या शुभ दीपावली.
बोला, कशाला बोलवलं होतं? मला बोलायचं होतं जरा तुझ्याशी. बोला की मग. तू मागे समीरा आणि स्वानंदीला माझा ड्रॉवर उघडून दिला होतास. नरहरी खोटं बोलू नकोस, त्यांनी मला सगळं सांगितलं. नाही खोटं कशाला बोलू, दिला होता उघडून. हो त्या पोरीच माझ्या मागे लागल्या, म्हणाले ड्रॉवर उघडून दे, ड्रॉवर उघडून दे म्हणून. म्हणून तू हेअरपिननी त्यांच्या समोर ड्रॉवर उघडलास. नरहरी तू सुधारलायस असा दावा करतोस ना, मग हे काय केलंयस तू? हा म्हणजे काय, मी काय चोरी मारी करण्यासाठी उघडलं असं वाटलं की तुम्हाला? हो त्या पोरी मागे लागल्या, त्यांचे चेहरे बघवेनात माझ्याने, त्यांना काय ते सेलोटेप हवी होती त्यातली, आणि ती काढून दिली आणि ड्रॉवर बंद करून टाकला. बाकी कशालाच हात लावला नाहीस तू? नाही. नरहरी नीट आठवून बघ, तू जर का कशाला हात लावला असेल ना तर. माऊली शपथ घेऊन सांगतो, तू खोटं बोलतोस. हे बघा कस्तुरीताई, तुम्ही उगाच. हे बघ नरहरी, त्या ड्रॉवर मध्ये काय काय म्हणजे काय होतं त्या ड्रॉवर मध्ये ते तरी कळू दे. खरंच जर याने ती फाईल घेतली नसेल तर तिचा उल्लेख याच्यासमोर करण्यात काहीच अर्थ नाही. हे बघ नरहरी, मी तुझ्यावर कसलेही आरोप करत नाही, तू सुधारल्याचा दावा करतोस ना, मग मग खरं काय ते सांगून टाक. हो आता आणखीन काय खरं सांगू मी तुम्हाला, 2 मिनिटासाठी सुद्धा तो ड्रॉवर नाही उघडला मी. उघडला ती काय ती सेलोटेप काढला आणि बंद करून टाकला, आणि मी काय चोरणार तेवढ्या 2 मिनिटामध्ये? काय सोनं नाणं, काय पैसे बिशे? नाही तसं काही नव्हतं त्यात. नाही मग काय चोरल्याचा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? तू काही नाही घेतलंस ना नक्की? ओके आय एम सॉरी. नरहरीचं तोंड पोलीस नाही उघडू शकले, इथं तू काय चीज आहे? नीरद, मी काय ऐकतोय? कशाबद्दल बोलताय बाबा? मी कशाबद्दल आणि काय बोलतोय हे तुला चांगलंच माहितीये. आई म्हणत होती की भाऊबीजेसाठी तू मामाकडे जायला नकार दिलास का? कशासाठी? माझा मूड नाहीये. तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का? अरे बहीण भावाचं नातं काय असतं हे तुला माहितीये. हा तुझा मूड असेल तेव्हा तू मानणार, आणि तुझा नाही म्हटल्यानंतर तू. बाबा मला तसं म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणायचं होतं? आज सकाळी झालं ना त्यानंतर. हे बघ नीरद, समीराच्या बाबतीत तुझ्या आईने आणि मी घेतलेला निर्णय हा पक्का होता आणि आजही आहे, त्यात कुठलाही बदल होणार नाही. पण बाबा. नीरद, हे बघ, समीराला आपण इथे आणतोय ना ते एका विशिष्ट कारणासाठी. काय की थोडंसं वेगळं वातावरण तिला मिळालं ना तर ती लवकर बरी होईल अशी शक्यता आहे, आणि म्हणूनच आमचा हा निर्णय पक्का आहे. पण यात माझं नुकसान होतंय ना. अरे राजा, समीराच्या इथे असण्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ, मग तर झालं. हे बघ नीरद, तू आईच्या बरोबर मामाकडे जाणार आहेस आणि समीरा स्वानंदीकडून ओवाळून घेणार आहेस. अरे त्यांचा एकुलता एक भाऊ आहेस तू, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील त्या. त्यांचा हिरमोड करू नकोस. ठीक आहे बघ, लवकर तयार हो, मी आईला सांगतोय तू येतोयस म्हणून. हा अजून एक महत्वाचं, आज सकाळी आपल्या घरात जे काही घडलंय त्याचं रिफ्लेक्शन तुझ्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. काय तू तिथे गेल्यानंतर नेहमीप्रमाणे कसा हसतोस, खेळतोस, बोलतोस, तसंच वागायचं? तुझ्या वागण्या बोलण्यामधला फरक जो आहे त्यांना कुठेही जाणवता कामा नये. ठीक आहे, दॅट्स लाईक अ गुड बॉय. चल पटकन तयार हो.
दीपू लवकर ना, अगं तिला सांग ना, भाऊबीजेच्या दिवशी तरी भावाला असं ताटकळत ठेवू नकोस. काय आज भाऊबीज आहे ना, मग बहीण जितका वेळ ताटकळत ठेवेल तितका वेळ तुम्ही राहायचं. आणि बहिणीने आग मारली ना की लगेच यायचं सुद्धा, कळलं? करेक्ट. हे बरं आहे ना बायकांचं, सगळे सण तुम्ही आपापसात वाटून घेतले. दिवाळी तर अख्खी तुमचीच आहे. म्हणजे नरक चतुर्दशीला आईला महत्व, पाडव्याला बायकोला महत्व, आणि भाऊबीजेला बहिणीला महत्व. मग पुरुष काय फक्त फटाके वाजवायला आणि खरेदी करायला आहेत? अरे तू बोल ना माझ्या बाजूने काहीतरी. मयुरेश, या दिवाळीच्या दिवसांमध्ये ज्या ज्या नात्यांसाठी स्त्रियांना महत्व दिलंय ती सगळी नाती पुरुषांनीच तर दिलीत ना आम्हाला. ओ ये तो मैंने सोचा ही नहीं था. वहिनी बात में पॉइंट है. अरे माझ्या बायकोच्या बोलण्यामध्ये नेहमीच पॉइंट असतो. अच्छा वा, काल पाडवा फारच जोरात साजरा झालेला दिसतो. एवढी काय स्तुती सुमास, काहीतरी भलते विषय काढू नकोस. जा निरंजन तयार कर आणि इकडे बसा. बस चला नीट करा. मी बसू करते. तेवढी तरी निघत आंघोळी काढ. कस्तुरी आलं का? निघाल आलं आलं. सुखा